इयत्ता 10वी गणित भाग 1 या मध्ये असलेले प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी आपण या प्रकरणाचा अभ्यास करत असताना यापूर्वी आपण क्रमिका म्हणजे काय आणि कोणत्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी म्हणायचं आपण याचा अभ्यास मित्रांनो केलेला आहे. आता आपल्याला आजच्या या भागामध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये शिकायचं आहे की अंकगणिती श्रेणी मध्ये असलेले nवे पद काढणे. यापूर्वी आपण अंकगणिती श्रेणी मध्ये प्रत्येक क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी म्हणू शकतो का ते बघितलं. त्यानंतर प्रत्येक पद अंकगणिती श्रेणी मध्ये असलेले प्रत्येक पद त्यामध्ये असलेला सामान्य फरक याबद्दलचे आपण उदाहरणे सोडवली. जे जर तुम्ही अजून अभ्यास केला नसेल व्हिडिओ बघितले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्यांची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा ज्यामुळे तुम्हाला गणित विज्ञान बरोबरच इयत्ता 10वी आणि 9वीच्या वर्गाच्या सर्व विषयाची तयारी एकाच ठिकाणी मित्रांनो करता येईल. तर ठीक आहे मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी. आपल्याला यामध्ये आजचा घटक अभ्यासाचा आहे तो म्हणजे अंकगणिती श्रेणीचे nवे पद काढणे. आता nवे पद म्हणजे काय अगोदर ते समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे 3, 8, 13, 18 ही एक अंकगणिती श्रेणी आपल्याला दिलेली अर्थमॅटिक प्रोग्रेस दिलेली असताना आपल्याला या अंकगणिती श्रेणीचं तिसावं पद काढायचे. मग आपल्याला या ठिकाणी काय माहीत असलं पाहिजे अगोदर दिलेले अंकगणिती श्रेणीचे पहिले पद किती आहे 3 ज्याला आपण टर्म फर्स्ट सुद्धा म्हणू शकतो. दुसरे पद किती आहे या ठिकाणी 8 आहे बरोबर. तिसरे पद आहे या ठिकाणी आपण बघू शकतो 13 हे आपण या अगोदरच्या भागामध्ये शिकलो आहोत. ओके आता आपल्याला काय बघायचं या ठिकाणी जर हे पद असतील तर आपल्याला अगोदर सामान्य फरक सुद्धा त्या ठिकाणी माहीत असला पाहिजे. कॉमन डिफरन्स काढत असताना सामान्य फरक काढत असताना आपण दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करतो म्हणजेच 8 वजा 3 जर आपण केले तर या ठिकाणी 5 उत्तर मिळेल. म्हणजेच या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद आहे 3 सामान्य फरक आहे 5 आपल्याला nवे पद काढायचे आहे म्हणजे nवे पद आहे या ठिकाणी 30. ओके तर nवे पद म्हणजे काय की त्या क्रमांकाचे पद म्हणजे n नंबरचे पद म्हणून आपण त्या ठिकाणी tn घेणार. लक्षामध्ये tn बरोबर किती घेणार या ठिकाणी सॉरी तिसावं पद काढायचं आहे आपल्याला म्हणजे या ठिकाणी n बरोबर किती घेणार कारण n च्या ठिकाणी किती असणार जसं इथं t1 म्हणजे काय 2 नंबरचं पद t3 म्हणजे काय 3 नंबरचं पद तसं या ठिकाणी तिसावं पद म्हणजेच काय n बरोबर आपल्याला 30 घ्यायचं आहे तर तिसावं पद म्हणजेच t30 किती असेल आपल्याला असं या ठिकाणी शोधायचं आहे. लक्षात घ्या प्रश्न अगोदर काय दिलेला आहे पेज नंबर काही असं उदाहरण मी म्हणायला घेतलेलं या ठिकाणी पहिलं दुसरं तिसरं पद या अंकगणिती श्रेणीमध्ये दिलेलं आहे. यावरून आपण सामान्य फरक काढला 5 म्हणजे पहिलं पद 3 आहे सामान्य फरक 5 आहे तर तिसावं पद म्हणजे आपल्याला t30 काढायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला tnचं सूत्र माहीत असलं पाहिजे. आता tnचं सूत्र काय या ठिकाणी लक्षात घ्या की tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d हे तुम्हाला सूत्र कायम लक्षात ठेवायचं कारण या सूत्राशिवाय अंकगणितीय श्रेणीचं तुम्ही कुठलंच जे आपल्याला 2 ते 3 गुणासाठी येणारा प्रश्न आहे ते तुम्हाला सोडवता येणार नाही ते या सूत्राच्या आधारेच आपल्याला तो सोडवावा लागत असतो. ओके मग आपण या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया. आपल्याला माहिती आहे t30 काढायचं आहे याची किंमत किती आहे या ठिकाणी 3 अधिक n बरोबर आपल्याला 30 घ्यायचं आहे कारण तिसावं पद वजा 1 डिफरन्स आहे या ठिकाणी 5चा. ओके सूत्रामध्ये किमती कशा लिहिल्या समजलं. आता आपण काय करूया t30 बरोबर 3 अधिक या ठिकाणी 29 30 वजा 1 केल्यास 29 येतात 29 गुणिले आपण 5 करूया 5 9 45 44 5 गुणिले 10 10 4 या ठिकाणी आपल्याला मिळेल उत्तर 145 अधिक आपण जर 3 केलं तर या ठिकाणी 148 हे आपल्याला या दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे तिसावं पद मिळेल. आता आपण पूर्ण वाक्यामध्ये खाली लिहूया की या ठिकाणी दिलेलं उत्तर पूर्ण वाक्यात कसं लिहायचं 3 8 त्यानंतर 13 18 या अंकगणिती श्रेणीचे तिसावे पद बरोबर किती घेतला आपण 145 अधिक 3 म्हणजे 48 148 आहे असं पूर्ण वाक्यामध्ये तुम्ही खाली उत्तर लिहू शकता. समजलं का मित्रांनो कोणी लेट झालेले नाही आहेत प्रश्न समजून घ्या. वाटल्यास मी परत सांगतो आपल्याला दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे nवे पद काढायचं असतं ही दिलेली अंकगणिती श्रेणी असते ज्यामध्ये a म्हणजे आपण पहिलं पद घेतलेलं असतं तुम्हाला माहिती आहे d म्हणजे दोन पदामध्ये असलेला फरक आपण दुसरे तिसरे पद लिहिण्यासाठी t1 t2 t3 असं वापरत असतो बरोबर. या ठिकाणी डिफरन्स काढण्यासाठी आपण दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करू म्हणजे डिफरन्स आपल्याला 5 मिळाला पहिलं पद 3 आहे nवे पद 30 आहे म्हणजे 30व्या क्रमांकाचं पद आपल्याला काढायचं म्हणजे टर्न नंबर 30 तिसावं पद. ओके हे लक्षात घ्या त्यानंतर हे सूत्र लक्षात ठेवा सूत्रात किमती ठेवा आणि उत्तर
उत्तर तुम्हाला सहज काढता येईल. एक स्क्रीनशॉट घ्या, पुढचं उत्तर पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. समजलं मित्रांनो? अतिशय सोपा घटक आहे. समजला? चला पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न देखील असाच आहे, थोडं अल्टून पलटून उत्तर प्रश्न असतात परंतु अतिशय सोपा भाग आहे हा. जर तुम्हाला हे भाग समजला तर सराव संचय 3.2 जो आहे तो तुम्हाला सहज सोडवता येईल. ओके, बघूया आता आपण दिलेला. बाहेरून उजेड येत आहे. बरं, ठीक आहे, एक मिनटं फक्त. आता नाही येणार, काय प्रॉब्लेम आहे? सैराम आता व्यवस्थित दिसतंय का? आता दिसेल दिसतंय ना आता व्यवस्थित. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. दिलेले प्रश्न असा आहे बघा, दुसरा. एक क्रमिका अंक किती शिडी दिली आपल्याला? 2, 11, त्यानंतर 20 आणि 29. या अंकगणितीय शिडीचे दिलेले आपल्याला प्रश्न थोडा वेगळा आहे. 560 हे कितवे पद असेल? आता यामध्ये कोणते घटक महत्त्वाचे असतात ते लक्षात घ्या. पहिलं पद दिलेलं आपल्याला या ठिकाणी किती आहे, आपण इथूनच उत्तर सुरू करूया. ए बरोबर 2. आपण डिफरन्स काढण्यासाठी काय करूया, 11 मधून 2 वजा करू, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला? 9, म्हणजे डीची किंमत 9. आता आपल्याला शेवटचं पद जे आहे एन माहीत नाही आपल्याला, म्हणून टी एन बरोबर आपण किती घेणार? 560. आता एनची किंमत काढायची म्हणून आपण एन जशास तसंच ठेवणार. आलं का लक्षामध्ये इथपर्यंत? आता आपण सूत्र लिहूया आपलं. काय दिलेलं आहे? टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 × D. आपलं सूत्र लक्षात ठेवायचं, सूत्र विसरायचं नाही. टी एनची किंमत किती आहे? 560. आपण जशास तशीच लिहूया. बरोबर ए ची किंमत आहे या ठिकाणी 2, अधिक एन आपल्याला माहीत नाही म्हणून आपण जशास तसंच लिहू, वजा 1. डिफरन्स कितीचा आहे? आंबे कुरे. बघा या ठिकाणी डिफरन्स दिलेला आपल्याला 9. ओके, आता आपण काय करूया, 560 बरोबर 2 अधिक एन गुणिले 9, म्हणजेच 9n, त्या ठिकाणी 9 × 9, इथं आपण 9 ने या दोन्ही पदाला गुणवायचं. समजलं? आता आपण काय करूया, 9 आणि 2 या ठिकाणी आपण वजाबाकी करू, कारण 9 वजा आहे 2, या ठिकाणी प्लस आहेत, म्हणजे वजा 7 येतील. हे वजा 7 आपण या 560 मधून काय करूया, मिळवूया, कारण ते या बाजूला वजा असतील ना, इकडे राहतील 9n. आता आपण दोघांची जर बेरीज केली तर 567 येईल, आपण भागिले हे 9 ठेवू. ओके, आता उत्तर आपल्याला काढायचे. 9 × 9, 9 × 54 उरतात 2, 9 × 9 = 27, म्हणजे एन बरोबर मिळालं आपल्याला 63. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की म्हणून 2, 11, त्यानंतर 20 आणि 29 या अंकगणितीय शिडीचे 560 हे 63वे पद आहे. अतिशय सोपा भाग आहे, जवळपास 3 गुणांसाठी यावरती प्रश्न येत असतात. समजलं मित्रांनो? अतिशय सोपा भाग आहे, काहीच नाही, तुम्हाला थोडं समजून घ्यायची गरज आहे. स्क्रीनशॉट घ्या, आपण लगेच पुढील उदाहरण या ठिकाणी बघू. समजायलं व्यवस्थित? पण तसा काय प्रॉब्लेम नाही आहे सैराम, क्वालिटी वाढवली. बर, ठीक आहे, बघूया आपण पुढचा प्रश्न. तरी पण दिसत नाही आहे का सैराम? मनीषा, बर, एक मिनिट. आता दिसतंय का व्यवस्थित? हा, ओम तिके बोला, काय म्हणता? बघूया आपण आता पुढचा प्रश्न. ठीक आहे, आता दिसतंय व्यवस्थित सर्वांना? आता बघूया आपण तिसरा प्रश्न. बघू या ठिकाणी, आणि तुमच्या आणखीन लक्षात येईल की एनवे पद कसे काढत असतात. बघा या ठिकाणी तिसरा दिलेला प्रश्न असा आहे आपल्याला की 5, 11, 17 आणि 23. बघा प्रश्न असा दिलेला आपल्याला की 5, 11, त्यानंतर
17 आणि 23 या क्रमिकेसाठी क्रमिकेत आपल्याला दिलेले पद आहे 301 हे पद असेल का बघा प्रश्न लक्षात घ्या आपल्याला एक अंकगणित सीट दिलेली आहे 5 11 17 23 यामध्ये हे 301 हे पद असेल का जर हे पद असेल तर याचा अर्थ n ची किंमत जी आहे म्हणजे त्याचा जो क्रमांक आहे तो एखादा क्रमांक निघाला पाहिजे आपल्याला बरोबर म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आता a बरोबर आपल्याला किती दिलेले आहे तर 5 आपण डिफरन्स किती घेणार 11 वजा 5 केल्यास आपल्याला ठिकाणी उत्तर 6 मिळेल बरोबर आता आपण काय करूया tn जसा अगोदर आपण घेतलं होतं तसंच tn बरोबर आपण 301 घेऊया आणि बघूया n ची किंमत जर पूर्णांक संख्या मिळाली तर याचा अर्थ काय होईल की हे 301 हे पद आहे बरोबर बघूया आता आपण tn चं सूत्र वापरूया tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d या ठिकाणी आपण सूत्र लिहिलेलं आहे आता आपण किंमती ठेवूया 301 बरोबर a बरोबर किती आहे 5 अधिक n ची किंमत किती आहे माहित आहे का आपल्याला नाही म्हणून आपण जशास तशीच ठेवू d ची किंमत आहे 6 आता आपण 301 बरोबर 5 अधिक 6n वजा 6 आता या दोघांची आपण वजाबाकी जर केली तर किती उत्तर येईल वजा 1 येईल बरोबर कारण 6 मोठे आहे वजा 1 आपण बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणू या ठिकाणी उत्तर येईल किती मिळेल 6 ओके आता आपण या दोघांची बेरीज केली तर किती मिळेल 302 302 भागिले आपण 6 करूया आता 6 ने 302 ला भाग जातो का नाही जात म्हणून ही धन पूर्णांक संख्या नाही धन पूर्णांक संख्या नाही जर याला भाग गेला असता एखादी संख्या आपल्याला मिळाली असती पूर्ण नैसर्गिक संख्या तर आपण असं म्हटलं असतो की 301 ही कोणत्या तरी क्रमांकाची संख्या आहे म्हणून 301 ही दिलेली जी क्रमिक आहे 5 11 17 आणि 23 या क्रमिकेतील पद नाही क्रमिकेतील पद नाही समजलं का अतिशय सोपा घटक आहे हा समजलं ना चला एकदा एक स्क्रीनशॉट घ्या पुढचा प्रश्न आपण लगेच बघू हो हो रोहन बरोबर मनीषा सिद्धी अजून कोण आहे ऋतुजा बरोबर ना दिसतंय ना आता व्यवस्थित सैराम सावली असं व्यवस्थित दिसतं का दिसतंय की नाही व्यवस्थित कुठून प्रकाश यायला मला तेच कळेना हा चला झालं बघूया आता आपण पुढचा प्रश्न सोपा घटक आहे हा तुम्ही हे सोडवलेले उदाहरण जर फक्त अभ्यासले तर तुम्ही सराव संच 3.2 पूर्ण सोडवू शकता बघूया आपण एक चौथा प्रश्न काय दिलेलं बघा चौथा प्रश्न 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी किती संख्या असतील असा प्रश्न परीक्षेला खूप वेळा येत असतो 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती बघा प्रश्न काय दिलेला आहे 4 ने भाग जाणारे म्हटल्यानंतर पहिली संख्या कोणती असेल 4 ने भाग जाणारी पटकन सांगा बरं मला 4 ने भाग जाणारी पहिली 2 अंकी संख्या कोणती असेल 4 ने भाग जाणारी पहिली 2 अंकी संख्या कोणती असेल दिसत नाहीये क्लियर ठीक आहे तर थोडं समजून घ्या तुम्ही कारण वेळ घालण्याला अर्थ नाही आपल्याला बरोबर 12 कोणती असेल 12 आता प्रत्येक पदाला 4 ने भाग जातो म्हटल्यानंतर प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक असणार 4 चा बरं 4 ने भागणारी सर्वात मोठी म्हणजे शेवटची संख्या कोणती असेल शेवटची संख्या 99 पेक्षा लहान 99 ला जात नाही 98 ला जात नाही 4 ने भाग 97 ला जात नाही त्यानंतर 96 म्हणजे 96 झाली सर्वात शेवटची संख्या अशा एकूण संख्या किती असतील म्हणजे 96 ही कितव्या क्रमांकाची संख्या असेल बरोबर याचा असाच अर्थ होतो ना म्हणजे आपल्याला n ची किंमत काढायची म्हणून आपण tn चं सूत्र परत लिहूया a अधिक कंसात n वजा 1 गुणिला d या ठिकाणी आपण लिहूया सूत्र आता tn किती आहे 96 बरोबर a किती आहे 12 अधिक n बरोबर किती येते या ठिकाणी काढायचेत आपल्याला वजा 1 गुणिला डिफरन्स आहे प्रत्येकामध्ये 4 चा ठीक आहे 96 जशास तसे 12 अधिक 4n वजा 4 1 4 आता आपण या दोघांची वजाबाकी करणार किती येईल
12 मधून 4 गेले 8 बरोबर म्हणजे 96 अधिक आपण आता इकडचे 8 हे धन असतील ते इथून काय करू आपण वजा करणार या ठिकाणी काय राहिले 4n 96 मधून जर 8 गेले तर किती उरतात 88 88 भागिले आपण हे 4 करूया म्हणजे n बरोबर आपल्याला संख्या मिळेल ओके आता आपण 4 ने भाग देऊ 88 ला 4 2ने 8 आणि 4 2ने 8 म्हणजे काय म्हणू आपण 4 ने भाग जाणार या एकूण दोन अंकी संख्या किती आहेत 22 जाणार या बरोबर सिद्धी जाणार या 22 संख्या आहेत समजलं मित्रांनो अतिशय सोपा घटक आहे हा ओके चला शेवटचा प्रश्न बघूया आपण 1 शेवटचा प्रश्न बघू आणि त्यानंतर आपण सराव संच बघू शेवटचा प्रश्न बघा काय दिले आपल्याला पाचवा सोडवले मला बघा या ठिकाणी आपला प्रश्न असा दिलेला आहे पाचवा की जर जर एका अंकगणित श्रेणीचे दहावे पद म्हणजे काय T10 दहावे पद म्हणजे काय T10 किंवा T10 म्हणजे काय दहावे पद 25 आहे आणि 18 वे पद किती दिलेले आपल्याला 18 वे पद 41 असेल तर 38 वे पद शोधा तर आपल्याला काय करायचे आहे T38 काढायचा त्यानंतर n वे पद म्हणजे n बरोबर जर 99 असेल तर इथून वेगळ्या तर आपल्याला n ची किंमत काढायची म्हणजे 99 हे किती वे पद असेल n वे पद म्हणजे काय tn जर 99 असेल तर n वे पद किती असेल असे दोन प्रश्न एकात एक दिलेले आहेत आपल्याला सुरुवातीला आपलं दहावे पद किती दिलेले या ठिकाणी बघा दहावे पद दिलेले आहे आपल्याला 25 म्हणून आपण t10 चं सूत्र वापरूया आपल्याला a माहित आहे का नाही n पण माहित आहे का माहित आहे n बरोबर d आपण हे सूत्र वापरणार दहावे पद किती या ठिकाणी 25 आपल्याला a माहित आहे का पहिलं पद नाही पण एकूण पद किती इतपर्यंत 10 आहेत वजा 1 आपण या ठिकाणी d जसे असतं तसे लिहू कारण डिफरन्स आपल्याला माहित नाहीये म्हणून आपण 25 बरोबर a अधिक या ठिकाणी दोघांची वजाबाकी येईल 9 म्हणजे 9d आपण याला समीकरण नंबर 1 लिहू समजले इतपर्यंत तसंच या ठिकाणी 18 वे पद किती दिलेले आहे 41 बरोबर पहिलं पद माहित नाही आपल्याला पण n च्या ठिकाणी किती घ्यायचे 18 वजा 1 गुणिला या ठिकाणी डिफरन्स आपल्याला माहित आहे का नाही 41 बरोबर a अधिक 18 वजा 1 केलं तर आपण 17d म्हणजे असं समीकरण आपल्याला 2 मिळेल आता यावरून आपण 2 चलातील समीकरण तयार झालं की नाही बघा आता आपण यावरून काय करूया a ची आणि d ची किंमत काढू शकतो त्यासाठी a चे सहगुणक समान आहे चिन्ह समान आहेत म्हणून आपण काय करू दोघांची वजाबाकी करूया समीकरण 2 मधून आपण समीकरण 1 वजा करू समीकरण 2 वजा 1 काय 2 नंबर समीकरण 41 बरोबर a अधिक 17d आपल्याला वजा करायचे आहेत किती 25 a आणि वजा d a कॅन्सल होतील 41 मधून 25 गेले किती राहतात बघा किती राहतील 11 म्हणजे 6 16 बरोबर या ठिकाणी 17 मधून जर आपण 9 गेले तर किती राहतील 8 म्हणजे d बरोबर किती मिळेल आपल्याला 16 भागिले 8 म्हणजे 2 आपल्याला मित्रांनो या ठिकाणी d ची किंमत मिळालेली आहे 2 आता ही d ची किंमत आपण काय करू कोणत्याही एका समीकरणात ठेवू कोणत्या ठेवायची आपण 1 मध्ये ठेवूया d बरोबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवू 1 मध्ये ठेवू काय दिलेले 1 नंबरचं समीकरण 25 बरोबर a अधिक 9 गुणिला 2 म्हणजे d ची किंमत 2 आता आपल्याला a ची किंमत काढण्यासाठी 25 वजा 9 दुने आपण 18 करू म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 7 समजलं मित्रांनो a ची किंमत 7 आणि d ची किंमत मिळाली आपल्याला या ठिकाणी 2 म्हणजे a बरोबर 7 d बरोबर 2 आता पुढे काय सांगितलं आपल्याला 38 वे पद काढायचे आहे त्यासाठी आपण काय करणार n बरोबर 38 घेणार ठीक आहे सूत्र परत ते tn चं हा मग t 38 बरोबर a ची किंमत आहे 7 अधिक या ठिकाणी n बरोबर आपण 38 घेणार बघा या ठिकाणी लिहिलंय मी वजा 1 डिफरन्स आहे 2 चा मग t 38 बरोबर 7 अधिक 38 मधून 1 गेला 37 राहतात 37 गुणिले 2 7 2 ने 14 आणि 74 ओके 74 अधिक 7 जर आपण केले तर या ठिकाणी उत्तर येईल किती आहे मित्रांनो
81 म्हणजे 38वे पद किती आले 81 आता आपल्याला काय करायचे tn बरोबर 99 घ्यायचे आपल्याला मग 99 जर असतील तर a ची किंमत किती आहे 7 अधिक n व पद काढा n काढायचा आपल्याला वजा 1 आणि डिफरन्स आहे 2 चा म्हणून 99 बरोबर 7 अधिक 2n वजा 2 आता या दोघांची वजाबाकी करू 5 येईल आणि हे 5 आपण 99 मधून वजा करू बरोबर इकडे राहतील 2n दोघांची वजाबाकी येईल 94 94 भागिले आपण 2 करूया म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला 47 म्हणजे n बरोबर 47 म्हणजे 99 हे 47 वे पद आहे 38 वे पद 81 आहे d बरोबर 2 आहे आणि a बरोबर पहिले पद या ठिकाणी 7 आहे असं या ठिकाणी तुम्हाला पूर्ण उत्तर मिळेल जवळपास 4 गुणासाठी हा प्रश्न मित्रांनो परीक्षेला येत असतो ओके अतिशय सोपा आहे स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे झालं आज आपण इथं थांबू बाकी दुपारी क्लास होणार नाही आपण बाकीचं संध्याकाळी बघू 7:30 वाजता